9 नवंबर की सुबह 5 बजे गड्डी गोदाम सीए रोड की ओर जा रही बुलेरो गाड़ी में 11 मवेशियों को अवैध तरीके से लेकर जाने की गोपनीय सूचना मिलने पर छापेमारी की गई। इस मामले में लाखनी भंडारा निवासी सैयद रफीक शेख को गिरफ्तार कर कुल 6,65,000 का सामान जब्त किया गया है। दिनांक 9/11/21 रोजी आम्हाला माहिती मिळालेली होती की सीए रोड कडून गड्डी गोदाम या भागामध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता येणार आहेत, त्या अनुषंगाने आम्ही रात्री तिथे ट्रॅप लावलेला होता आणि सकाळच्या वेळेस आम्हाला महेंद्र बोलेरो गाडी दिसल्याने त्यांच्यावर संशय आल्याने आम्ही त्याच्या पाठला करून त्याला थांबवले। त्याच्यामध्ये आम्हाला 11 गोवंशीय जनावरे कोंबून दाटीवाटीने बांधून कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळून आले। त्याच्यामध्ये आम्ही आरोपी विशाल विलास उताने आणि सईद रफीक शेख यांना अटक केलेली आहे, त्यांच्या PCR घेतलेले आहे, त्यांनी ते जनावरे कुठून आणलेले होते आणि कुठे नेणार होते, कोणाला देणार होते, याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे।